तर हे शिवसैनिकांसाठी केवळ एक मैदान नाही, सभेचं ठिकाण नाही, तर ते शक्तीस्थळ आहे. कारण बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ इथे आहे. आज सकाळपासूनच वातावरण निर्मिती केली जाते दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं ठाकरे गटाकडनं. खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोघांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिल्या आहेत दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं, ते आपण पाहूया. नमस्कार. दाखवली आहे ना ही फडफड शेवटची आहे तुमची. तुमचा पुढला दसरा मेळावा होणार नाही. जो काय तो ही डुप्लिकेट लोक आहेत. हा डुप्लिकेट मेळावा. चेहरा बघितला का? पोटात कळाल्यासारखा चेहरा आहे. लगेच जायचं आहे मला. असा चेहरा आहे. असा असा. अरे बाळासाहेबांबरोबर तुम्ही जे फोटो लावताय असे आमचं पण कधी हिंमत नाही झाली ना. उद्धव ठाकरेंची हिंमत झाली. आम्ही कधी असे फोटो आमचे लावले नाही. आज रावणाला जाळण्याचा दिवस आहे. रावण हा एक विद्वान शिवभक्त होता पण अत्यंत अहंकारी आणि त्याचा नाश हा अहंकारानं केला. राम हे सत्याचं प्रतीक. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची ही श्रीरामाचं सत्याचं प्रतीक आहे. आणि जो अहंकार समोर दिसतोय महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये त्या अहंकाराचा नाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ते शिवसेनेत कधी आली याची पहिली तारीख द्या. इथे बसलाय माणूस आहे ना, हा 68 गटप्रमुख होता 1968. ते कधी आली इथून सुरुवात करा त्यांना. तुम्ही पाठी सुरा खुपदाऱ्या माणसांनी, गद्दारी करणाऱ्या माणसांना कुठलाच नैतिक अधिकार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.